नमस्कार, संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. हा चॅनल खास करून संस्कृत स्टुडंटसाठी आहे, ज्यांनी 8वी 9वी 10वीमध्ये संस्कृत हा विषय स्वतःहून आवडीने निवडला आहे. सो या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या सुभाषितमाल्या त्यांचे अर्थ आणि चॅप्टरचे अर्थ हे समजून घेतो. सो आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्डचं पहिला जो चॅप्टर आहे, सुष्टु गृहीत चौर. ओके, सो स्टार्ट करूया. तुमचा फोटो जो असेल तो पेज नंबर 5 वर तुमचा असा फोटो दिसत असेल तुम्हाला. सो स्टार्ट करूया आपण. देवदत्त नाम कोपी धनिक आसित, म्हणजेच देवदत्त नावाचा. ओके, देवदत्त हे माणसाचं नाव आहे. देवदत्त नावाचा कोपी, कोपी याचा अर्थ आहे कोणीतरी, म्हणजे आपल्याला माहिती नाही असं कोणीतरी काय होता. धनिक आसित, आसित म्हणजे पास्ट टेन्स होता. ही स्टोरी तुमची पास्ट टेन्समध्ये आहे. 8वीमध्ये तुम्ही सगळं प्रेझेंट टेन्स शिकला आहात, वर्तमानकाळ. आता तुम्हाला 9वीला भूतकाळ बघायचा आहे. ओके, सो देवदत्त नावाचा कोणी एक धनिक म्हणजे श्रीमंत व्यक्ती होता. पुढे जाऊया आपण. एकदा तस्य धनस्युत लुप्त, एकदा काय झालं, तस्य तस्य म्हणजे त्याचा किंवा त्याची, धन धन म्हणजे पैसा आणि स्यूत म्हणजे बॅग, पैशांची जी बॅग होती ती लुप्त झाली. लुप्त झाली म्हणजेच काय, नाहीशी झाली किंवा हरवली. ओके, एकदा त्याची पैशाची पिशवी हरवली. पुढचं वाक्य, तस्य गृहे षड भृत्या आसन. तस्य म्हणजेच काय, त्याच्या, गृहे म्हणजे घरात. ओके, गृहे म्हणजे सप्तमी आहे तुमची इथे. ओके, देवेप्रमाणे तर त्याच्या घरात षड, षड म्हणजे किती नंबर आपण शिकलो आहे, 6. ओके, त्याच्या घरात 6 भृत्या, भृत्या म्हणजेच कोण, सेवक. आसन प्ल्युरल आहे म्हणून आसन झालेलं आहे बहुवचन. ओके, अस्थीचं आसन झालेलं आहे. सो त्याच्या घरी 6 सेवक होते. ओके, किंवा 6 नोकर होते. तेषु एव एक चोर स्यात इति तस्य मतम. तेषु म्हणजे त्यापैकीच. ओके, तेषु म्हणजे त्यापैकीच, एव एक त्यापैकीच, एव म्हणजे ते च वापरायचं, त्यापैकीच एक चोर असेल असे त्याचे मत होते. कोणाचं मत होतं, देवदत्ताचं. ज्याची पिशवी हरवली त्याला असं वाटत होतं की माझ्या 6 नोकरांपैकीच एक काय असणार आहे, चोर असणार आहे. चौरम इथून चालू होतं. चौरम ग्रहितुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चोराला ग्रहितुम म्हणजे पकडण्यासाठी. ओके, चोराला पकडण्यासाठी त्याने वीरबल नावाच्या एका माणसाकडे सहाय्याची अयाचत. सह अयाचत म्हणजेच काय केलं, की त्याने मदत मागितली. ओके, सहाय्यम म्हणजे मदत, अयाचत म्हणजे मागणे. ओके, याचना केली त्याने. वीरबल अवदत, आणि त्यावर तो वीरबल नावाचा मनुष्य आला, म्हणाला, पास्ट टेन्स आहे म्हणतो लिहायचं नाही, म्हणाला. ओके, मित्र म्हणजे हे मित्रा, अद्य सायंकाले आज संध्याकाळी तव म्हणजे तव म्हणजे तुझ्या सर्वान भृत्यां तुझ्या सर्व नोकरांना मम गृहम माझ्या घरी प्रेषय. प्रेषय म्हणजे पाठव. इति म्हणजे असे, असे म्हणाला. काय म्हणाला, की आज संध्याकाळी तुझ्या सर्व चोरांना, सॉरी तुझ्या सर्व सेवकांना माझ्या घरी पाठव. ओके, पुढे जाऊया आपण. यथा निश्चितम सर्वे सेवका वीरबलस्य गृहम आगता. यथा निश्चितम म्हणजे ठरल्याप्रमाणे, यथा निश्चितम म्हणजे जसं निश्चित झालंय त्याप्रमाणे सर्व जे सेवक होते ते वीरबलाच्या, सिंह म्हणजे षष्टी. ओके, सो चाचीचे म्हणजे च्या, वीरबलाच्या घरी आगता. आगता म्हणजेच आले. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतय यष्टिका आनीता. वीरबलाने म्हणजे तो वीरबल जो होता त्याने पूर्वमेव म्हणजे आधीच, पूर्वम एव संधी आहे इथे. सो पूर्वमेव म्हणजे पूर्वीच सर्वेषां कृते सर्वांच्यासाठी समानोन्नतय, समान उन्नती, उन्नती इथे संधी आहे. समान उन्नती म्हणजे समान उंचीच्या यष्टिका, यष्टिका म्हणजे काठ्या आणिता आणल्या होत्या. परत एकदा सांगते, वीरबलाने पूर्वीच सर्वांच्यासाठी समान उंचीच्या काठ्या आणल्या होत्या. सह सेवकान अवदत, तो सेवकांना म्हणाला, भोहो पश्यतु, अरे इथे बघा. पश्यंतु का म्हटलंय त्यांनी, कारण बहुवचन आहे, 6 सेवक आहेत. ओके, म्हणून पश्यंतु झालंय. भोहो पश्यंतु, अरे इथे बघा, येता हा माया यष्टिका,
या मायायष्टिका म्हणजेच काय जादूच्या काठ्या आहेत. माया म्हणजे जादू. पुढचं वाक्य, तासु एकाम यष्टिकाम स्वीकृत्य सर्वैः देवदत्तस्य गृहं गन्तव्यं श्वः प्रभाते पुनरागंतव्यम. मोठं वाक्य आहे हे, अर्थ बघूया हळूहळू. तासु एका म्हणजे त्यापैकी एक काठी स्वीकार करा, म्हणजे त्या सगळ्या काठ्यांपैकी एक एक काठीसुद्धा स्वीकार करा, आणि सर्वांनी देवदत्ताच्या घरी परत जा. गंतव्य म्हणजे परत जा. श्वः, श्वः म्हणजेच काय उद्या. प्रभाते उद्या सकाळी. पुनरागंतव्यम म्हणजे उद्या सकाळी पुन्हा या. येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. पुढचं वाक्य आहे की येन, येन म्हणजे जाने, जाने कोणी, केनापि म्हणजे कोणीतरी. ओके, जाने कोणीतरी पैशाची पिशवी, धनस्यूत म्हणजे पैशाची पिशवी चोरली असेल. ओके, चोरितः स्यात् म्हणजे चोरली असेल. तस्य त्याची जी काठी असेल, त्या माणसाची यष्टिका, यष्टिका म्हणजे काठी. अंगुली मात्र म्हणजे तुमच्या अंगुली म्हणजे बोटा एवढी काय होईल, दीर्घ हा भविष्यती. दीर्घ म्हणजे वाढून वाढेल, भविष्यती म्हणजे भविष्यकाळ. ओके, म्हणजे जो चोर असेल, ज्याने पिशवी चोरली असेल, त्याची त्याच्या हातातली जी काठी आहे ती उद्या सकाळी एक बोट इंच एवढी वाढली असेल. ओके, पुढचं वाक्य बघूया. रात्र सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन ऋते एकस्मात. तर रात्री सर्व जे भृत्य होते, भृत्य म्हणजे नोकर जे होते, सेवक जे होते, ते सुखाने झोपले होते. अकुर्वन पास्ट टेन्स, अकुर्वन म्हणजे झोपले होते. शिवाय ऋते म्हणजे शिवाय एकस्मात, म्हणजे एकाला सोडून. सहा सेवक होते तर एकाला सोडून बाकी सगळे आरामात झोपले होते. तर एक कोण असणार बट ऑब्वियस चोर असणार. ओके, सह अचिंतय, तेव्हा तो विचार करायला लागला, म्हणजे तो जो चोर होता तो मनात विचार करायला लागला, त्याला भीती वाटत होती, तर तो काय विचार करायला लागला. श्वः, श्वः म्हणजे उद्या. प्रातः उद्या सकाळी मम चौर्यम माझी चोरी प्रकटित भवेत, म्हणजे सगळ्यांसमोर प्रकट होईल मी की मीच चोर आहे. अतः, अतः म्हणजे म्हणून, म्हणून अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुली मात्रम कर्तयामि, म्हणजे म्हणून मी काय करतो, अहम म्हणजे मी, अधुना, अधुना म्हणजे आत्ताच काय करतो, माझी जी काठी आहे जी एक इंच वाढणार आहे, एक बोट वाढणार आहे, तिला मी आजच काय करून ठेवतो, कापून ठेवतो. म्हणजे जरी उद्या ती वाढली एक बोट, तरी ती बरोबर इक्वल लेवलला येऊन जाईल सगळ्यांच्या, अशी तो आयडिया करतो. ओके, सो इति चिंतयित्वा असा विचार करून, तथा म्हणजे तो तथा कृत्वा तसे करून, म्हणजे हा विचार करून आणि तसे करून, म्हणजे एक बोटा एवढी त्याने आधी काठी जी होती ती कापून ठेवली, आणि सह सुखेन सुप्त आणि तो झोपायला सुखाने तो झोपला. कारण त्याला टेन्शन नव्हतं की वाढली तरी एक इंच म्हणजे एक बोट परत वाढेल, तर मी तर ऑलरेडी कापूनच ठेवली आहे, तर माझी सगळ्यांच्या इक्वल येऊन जाईल ती काठी, असं त्याने डोकं लावलं. शेवटचा पॅरेग्राफ, अन्ये द्युः लघुयष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ती लोक गेली, तेव्हा अन्ये द्युः, अन्ये द्युः म्हणजेच काय, दुसऱ्या दिवशी लघुयष्टिका त्याची काठी त्यांनी कापलेली, कारण त्याला काय वाटत होतं की ती वाढेल, कारण आपणच चोर आहे तर आपलीच काठी वाढेल, म्हणून त्याने कावडून काय केलेली, ती काठी कापून ठेवलेली होती. ओके, पण वीरबलाने ती फक्त काय केलेली, ती त्याला फसवण्यासाठी ती फक्त गोष्ट सांगितलेली, त्या जादूच्या काठ्या काही नव्हत्या, त्या काही वाढणार नव्हत्या, पण ह्याने काय भीतीने काय केलं, ती कापून ठेवली, त्याच्यामुळे त्याची काठी सगळ्यांपेक्षा काय झाली, लहान झाली. त्यामुळे ती लहान काठी बघून दृष्टवैव म्हणजे बघून वीरबलाने लगेच चोराला ओळखलं की हाच चोर आहे, कारण ह्याने ह्याच्या सेफ्टीसाठी मुद्दामून एक बोट त्याने काय केली, त्याची काठी कमी करून ठेवली होती. मग त्याला लगेच काय आलं चोरा, म्हणजे वीरबलाला, की चोर हाच आहे. आणि सम्यक ज्ञातः, सम्यक ज्ञातः म्हणजे त्याने बरोबर ओळखलं, आणि गृहीत, गृहीत आणि त्याला चोराला पकडलं. ओके, सो पुढे आहे अपराधी भृत्य, जो अपराधी असा चोर, हा भृत्य म्हणजे सेवक, अपराधी जो सेवक होता, वीरबलस्य पादयो हो पतित्वा, वीरबलाच्या पाया पडला. ओके, आणि स्वस्य अपराधम अंगीकृतवान, स्वतःचा अपराध त्याने अंगीकृत केला. अंगीकृत केला म्हणजे कबूल केला त्याने की हो मी चोर आहे. धनस्यूत प्रत्य पितृवान, आणि त्याने जी होती धनाची पिशवी जी होती ती काय केली, परत त्याने
दिली. ओके, सो अशा प्रकारे आपली ही सुष्टु गृहीत चौर्य ही जी गोष्ट होती ती कंप्लीट झाली. आय होप तिचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. शब्दशः अर्थ आणि वाक्यांचा अर्थ मी प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांचा अर्थ कळेल आणि पॅसेजमध्ये उत्तरं शोधताना तुम्हाला ती मदत होईल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या जर अजूनपर्यंत केलं नसेल तर, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ नक्की शेअर करा. सो भेटूया आपण अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी अँड लव्हिंग मी. तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा, आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर बनवू. थँक्यू सो मच.